CAA आणि NRC विरोधात आज वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला घनसावंगी तालुक्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला. CAA आणि NRCच्या विरोधात आज 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक पुकारली होती. या जालना जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला होता. घनसावंगी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे विष्णुकुमार शेळके यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. तसेच घनसावंगी तालुका सर्कलमध्ये संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. या बंदला 51 संघटनांनी पाठिंबा दिला आणि सर्व आलुतेदार व बालुतेदार व्यापाऱ्यांनीही या बंदला सहकार्य केले. बंद शांततेत पार पडला असल्याचं विष्णुकुमार शेळके यांनी सांगितलंय. पूर्ण देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे काही देशामध्ये जे काही सरकारनी जे काही CAA NRC आणि NPR या ठिकाणी जे लागू करण्याचं जे कायदा केलेला आहे, तर ह्या कायद्याच्या विरोधामध्ये हा बंदचा पुकार आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी पुकारलेला बंद आहे. याचा विरोध करण्यासाठी हा बंद आहे आणि म्हणून या ठिकाणी सरकार वेगळं धोरण राबवून वेगळं जे काही सत्य परिस्थिती आहे, या ठिकाणी आर्थिक परिस्थिती फार ढासळलेली आहे. आज देश आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे, तरी पण याचं एक लक्ष बाजूला नेण्याचं काम या सरकारकडून होते म्हणून त्याला खडखडून जागी करण्यासाठी आज आदरणीय बाळासाहेबांनी जी काही या ठिकाणी बंदची हाक दिली त्याच्या अनुषंगाने आज या घनसावंगी तालुक्यामध्ये या घनसावंगी शहरामध्ये तालुक्याच्या बी अनेक बाजारपेठा आहेत. या ठिकाणी तीर्थपुरीसारखं ठिकाण आहे, कुंभरपळगाव आहे, राजनी सर्कल आहे, या अशा आणि घनसावंगी शहरामध्ये. जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN News, जालना.